नमस्कार मित्र मैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत आहे। फक्त हा उपाय करा व सर्दी खोकला गळ्याचे खरखर छाती जमा झालेला कफ व दमा यापासून घरच्या घरी अगदी सहजतेने 3 दिवसात लगेच सुटका करा। आज मी आपल्यासाठी सर्दी खोकला कफ गळ्याचे खरखर तसेच दम्याच्या त्रासापासून घरच्या घरी सुटका करून देणारा असा खूप सुंदर आणि घरगुती नेचुरल उपाय घेऊन आले आहे। हा उपाय केल्याने दम्याचा कितीही भयंकर त्रास असेल तर तो देखील अगदी सहजतेने निघून जातो आणि सर्दी खोकला तसेच गळ्याचे खरखर या त्रासापासून अगदी सहजतेने 3 दिवसात तुमची सुटका होते। तसेच या उपायाने ऑक्सिजन लेवल जर कमी झालेली असेल तर ऑक्सिजन लेवल वाढण्यास देखील मदत होते। यासाठी आपल्याला लागणार आहे 2-3 दालचिनीचे तुकडे, 15-20 काळी मिरी, 15-20 लवंग आणि जर तुम्हाला डायबिटीजचा त्रास नसेल तर तुम्ही यामध्ये खडी साखरेचा वापर करायचा आहे। खडी साखर घेताना खड्याची याप्रमाणे जी खडी साखर मिळते ती खडी साखर घ्यायची आहे आणि जर तुम्हाला डायबिटीजचा त्रास असेल तर यामध्ये खडी साखर टाकायची नाही आणि हे मिक्सर मधून छान बारीक वाटून घ्यायचे आहे। हे बघा याप्रमाणे हे छान बारीक वाटून घेतले आहे आणि एक छोटासा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि ती किसून घ्यायची आहे। मित्र मैत्रिणींनो, आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे आणि अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या घरगुती नेचुरल उपायांनी आपल्या आरोग्याबरोबरच सौंदर्य देखील टिकून राहण्यास मदत होणार आहे। आणि आल्याचे रस काढून घ्यायचे आहे। यात कुठल्याही प्रकारे पाणी न टाकता रस काढायचे आहे। साधारण 1/2 इंचाच्या आल्याचे एका वेळेस रस घ्यायचे आहे। हे बघा साधारण 1/2 चमचा रस आपण घेतले आहे आणि ही जी पावडर आहे ही 1 छोटा चमचा भरून हे बघा यामध्ये टाकायची आहे आणि हे मिश्रण वाटताना जर तुम्ही खडी साखरेचा वापर केलेला असेल तर किमान मोठ्या 4 खड्यांचा वापर करायचा आहे आणि जर खड्यांचा वापर केलेला नसेल तर यामध्ये 1/2 चमचा भरून मधाचा वापर करायचा आहे आणि मध हे डायबिटीज असेल तरी देखील तुम्ही घेऊ शकता आणि हे छान मिक्स करून घ्या। आणि जर गळ्याची खरखर असेल तर यामध्ये तुम्ही 1/2 छोटा चमचा भरून हळद देखील टाकायची आहे आणि गळ्याची खरखर नसेल तर स्किप केली तरी देखील चालेल। छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि तुम्ही आल्याच्या रसाऐवजी सुंठेचा देखील वापर करू शकता, परंतु आल्याचे रस घेतल्यास जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर फायदा होतो कारण ते ताजे असते। त्याप्रमाणे पावडर तयार करून देखील तुम्ही एका जारमध्ये भरून ठेवू शकता आणि वेळोवेळी याचा वापर करू शकता। हे तयार झालेले मिश्रण ज्या व्यक्तींना त्रास होत आहे अशा व्यक्तींनी दिवसभरातून किमान 3 वेळेस खायचे आहे आणि हे खाल्ल्यानंतर किमान 1/2 तास तरी पाणी पिऊ नये। यामुळे गळ्याची खरखर, सर्दी, खोकला व दमा देखील असेल तर दमा देखील बरा होण्यास यामुळे मदत होते। नॉर्मल त्रास असेल तर फक्त 3 दिवसात तुमचे नॉर्मल त्रास पूर्णपणे बरे होण्यास मदत होते आणि जास्त भयंकर त्रास असेल तर हा उपाय किमान 7 दिवस तरी करा। आणि दम्याच्या त्रासापासून सुटका करून देण्यासाठी हा उपाय तुम्हाला किमान 1 महिना तरी करायचा आहे, म्हणजे तुम्हाला दम्याच्या त्रासापासून देखील सुटका मिळते। आणि हा उपाय अगदी नॅचरल असून याचा कुठलाही साइड इफेक्ट न होता तुम्हाला यापासून पूर्णपणे फायदा होणार आहे। मित्र मैत्रिणींनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल, चला तर मग एक लाईक देखील करा व शेअर देखील करा व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या जीवन संजीवनी ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।